चला आज आपल्याला बघायचे आहेत हेल्पिंग व्हर्ब्स म्हणजेच सहाय्यकारी क्रियापदे काय बघायचे आहेत हेल्पिंग व्हर्ब्स म्हणजे सहाय्यकारी क्रियापदे या क्रियापदांना इंग्रजीमध्ये अनन्य साधारण महत्व आहे कारण इंग्रजीमध्ये एखाद्या वाक्याचा अर्थ जर पूर्ण करायचा असेल तर त्याला मदत करणारी जी क्रियापदं असतात त्यांना सहाय्यकारी क्रियापद म्हणतात आणि आपल्याला अर्थपूर्ण जर वाक्य बनवायचं असेल तर या सहाय्यकारी क्रियापदांची मदतही घ्यावीच लागते म्हणून तुम्हाला अवश्य माहीत असायला पाहिजे ती सहाय्यकारी क्रियापद चला तर मग पाहूया ती ए एम 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 ए म्हणजे आहे आय इज इज म्हणजे आहे ए आर ई आर आर, आर म्हणजे आहेत डब्ल्यू एस वॉज वॉज म्हणजे होता डब्ल्यूई आर ई वेअर वेअर म्हणजे होते डब्ल्यूई आर ई वेअर म्हणजे होते शल बी शल बी म्हणजे असेल विल बी विल बी म्हणजे असेल एच एस हॅज हॅज म्हणजे आहे किंवा च्या मालकीचे आहे हॅव एच एव म्हणजे आहेत किंवा च्या मालकीचे आहेत हॅड हॅड म्हणजे होता होते किंवा च्या मालकीचे होते शेल हॅव शल हॅव म्हणजे असेल किंवा च्या मालकीचे असेल विल हॅव विल हॅव म्हणजे असेल किंवा च्या मालकीचे असेल तेरा क्रमांकाचं आहे डीओ डू, डू म्हणजे करणे त्याच्यानंतर डीओस डज डज म्हणजे करणे त्याच्यानंतर डी आय डी डीड डीड म्हणजे केले मित्र हो ही जी तीन सहाय्यकारी क्रियापद आहेत ही अतिशय आणि अतिशय महत्वाची आहेत ज्यांचा वापर सिंपल प्रेझेंटेन्स आणि सिंपल पास्टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ आणि साधा भूतकाळ या दोन काळांमध्ये केला जातो त्याच्यामुळं ही सहाय्यकारी क्रियापद आपल्याला लक्षात ठेवायची आहेत साधा वर्तमान काळ आणि साधा भूतकाळ याच्या बाबतीत सोळा क्रमांक एस एच ए डबल एल शल शल म्हणजे ल किंवा न शूड एस एच ओ यू एल डी शूड म्हणजे पाहिजे अठरा डब्ल्यू आय डबल विल विल म्हणजे ल किंवा न डब्ल्यू आय डबल डब्ल्यूएल विल म्हणजे ल किंवा न एकोणीस डब्ल्यू ओ यू एल डी वूड वूड म्हणजे ल किंवा न वीस सी ए ए एन कॅन कॅन म्हणजे शकतो पुढचा आहे सीओ एल डी कुड कुड म्हणजे चकला एम ए वाय मे मे म्हणजे ल किंवा नो मे म्हणजे काय ल किंवा नो माईट माईट म्हणजे कदाचित ल किंवा कदाचित न चोवीस मस्ट मस्ट म्हणजे करायलाच पाहिजे एम एस टी मस्ट त्याच्यानंतर ऑट टू म्हणजे टू पाहिजे त्याच्यानंतर युज टू युजर टू म्हणजे त असे त्याच्यानंतर एन डबल ई डी नीड नीड म्हणजे गरज आहे किंवा गरज असणे आणि अठ्ठावीस क्रमांकाचा आहे डेअर डेअर म्हणजे हिंमत असणे किंवा हिंमत आहे मित्र हो ही सहाय्यकारी क्रियापद अतिशय आणि अतिशय महत्त्वाची आहेत ज्याच्याशिवाय इंग्रजी बोललं जाऊ शकत नाही म्हणून तुम्हाला ही सहाय्यकारी क्रियापदं पुन्हा पुन्हा म्हणायची आहेत पाठ करायची आहेत रिव्हिजन करायची आहे आणि यांचा वापर कसा करायचा ते आपल्याला याच्या नंतरच्या भागामध्ये आपल्याला पाहायचं आहे परंतु आपल्याला मी कळकळीने सांगतो मित्र हो हे जे सिरीज चालू आहे आपलं हे सिरीज तुम्ही काळजीपूर्वक पहा ज्याच्या आधारे तुमचं इंग्रजी परफेक्ट होणार आहे तुम्हाला आयुष्यामध्ये इंग्रजी बोलण्यासाठी अडचण येणार नाही आणि आपल्याला हे जर करायचं असेल तर याच्यासाठी तुम्हाला टिकून राहावं लागेल या चॅनलवर आणि ज्याच्या आधारे ज्या पी डी एफच्या आधारे व्हिडिओ बनवले जात आहेत त्या व्हिडिओच्या पी डी एफची लिंक ती पी डी एफ फाईलसुद्धा तुम्हाला उपलब्ध होणार आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल तुम्ही ती ओपन करून ती पाहू शकता तर अशा पद्धतीनं ही सह्यकारी क्रियापदं तुम्हाला पाठ असायलाच पाहिजेत जगामध्ये दे कोणत्याही देशात जा तुम्हाला इंग्रजी बोलायची असेल तर या क्रियापदां क्रियापदांशिवाय तुम्ही इंग्रजी बोलू शकणार नाही आहात कलतं इथपर्यंत धन्यवाद नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटणारच आहोत बाय बाय